हाय हॅलो नमस्ते, मी सोनाली पाटील आणि आत्ताच आमचा नुकताच शो संपलेला आहे परळ येथे आणि सगळेजण आलेले आहेत. मला प्लीज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ऐकवायला आवडेल की कसं वाटलं नाटक. मागाशी जर कॅप्चर करायला पाहिजे होतं कारण आजीने इतकी छान प्रतिक्रिया दिली आहे की काय नव्हे सेन. मी फार एक्साइट आहे की तुम्हाला कसं वाटलं नाटक. सो खरं सांगायचं आहे, खूपच छान होतं. मी फर्स्ट टाइम हे बघितलं आणि ओव्हरऑल खूप 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 हसले. तुम्हाला कसं वाटलं? मला पण नाटक सुंदर वाटलं आणि सर्वांचं म्हणजे जे कॅरेक्टर होतं त्यात उत्तम त्यांनी सादरीकरण छान केले त्यामुळे. आणि पूर्ण म्हणजे म्हणतात ना हा जो हॉल आहे प्रेक्षक पूर्ण हसले त्यांनी. म्हणजे मी तर पूर्ण एन्जॉय केला पण सर्वांनी पण एन्जॉय केलं. क्या बात आहे, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. दादा लोकांना जरा विचारूया. दादा लोकांना नमस्कार, आम्ही बोईसरवरून आलो आहेत इथे आणि संकेत दांडेल यांना आम्ही फार वर्षापासून ओळखतो आणि त्यांचं व्यावसायिक हे नाटक आणि तुम्ही सगळे सेलिब्रिटी स्टारकास्ट त्यामध्ये होते, माझा मित्र भावेश पण त्यामध्ये होता आणि तुम्ही म्हणजे चोपलं नाटक आणि म्हणजे प्रेक्षकांना हे 2 तास 2.25 तास तुम्ही असं खेळवून ठेवलं आणि खूप मजा केली. आम्ही खूप मजा केली या नाटकाचे. खरंच 1000 प्रयोग होऊ दे पुढे, ही शुभेच्छा आमच्याकडे. थँक्यू सो मच. हा खूप मोठा हे वाक्य म्हणजे यूज केलं आणि खरंच थँक्यू सो मच. आणि बऱ्याचशाच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत पण त्या तुम्हाला सर नंतर तुम्हाला अपलोड करतील. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. खूप छान वाटलं नाटक, मजेशीर वाटलं, थोडंसं कॉमेडी पण होती आणि थोडंसं एन्जॉईंग पण होतं. भाग 2 खूप छान वाटला आणि सोनाली पाटीलचं आणि दिगंबरचं खूप काम छान होतं. ह्या नाटकाचे नक्कीच 1000 प्रयोग व्हावेत असे आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. हे नाटक असंच सुंदर झालं, खूप चांगलं होतं, खूप आवडलं आणि 1000 प्रयोग नक्कीच करेल याची अपेक्षा आहे. खूप छान आहे, मस्तच आहे. मुळात जे कॅरेक्टर सगळे बिल्डअप केलेत ना ते खूप छान आहे. इन आऊट आणि सगळ्यांनी जे टायमिंग घेतलं आहे ना ते खूपच भारी, म्हणजे एक उत्सुकता लागून राहते की पुढे काय होईल स्टोरी. आणि स्टोरी पण खूप छान आहे, मस्त आहे, बघताना मजा आली एकदम. खूप छान वाटलं आहे, खास करून सोनाली ताईंची खूप ॲक्टिंग आम्हाला खूप आवडली आहे. नवीन धरतीचं आणि नवीन विषय घेऊन त्या विषयाला एवढं सुंदर त्यांनी म्हणजे मार्गदर्शन दिग्दर्शन आणि सेटची मांडणी आणि कलाकारांचं अभिनय लाजवाब. फार अगदी क्वचित अशी आम्ही कौटुंबिक नाटकं खूप बघतो पण हे वेगळ्या धर्तीचं आणि विनोदी आणि त्याचबरोबर सगळ्या चालू काळाचे काही त्यांनी दाखले घेतलेत ते सगळं ऐकून आम्ही अगदी इम्प्रेस झालो सगळ्यांबद्दल. आम्हाला नाटकाची निर्मिती लेखन आणि कलाकारांचं अभिनय सगळ्याचा सुवर्ण संगम झाले. छान होतं नाटक, आवडलं आम्हाला. छान होता, सगळ्यात जास्त शेवटचा सीन होता जेव्हा सगळे आयडेंटिटी सगळ्यांची मिक्सअप झालेली तो जरा चांगला छान खूप. आणि सगळेच कॅरेक्टर एकदम सुंदर, खूप सगळे कॅरेक्टर खूप असतं. सगळे कॅरेक्टर सोनाली पाटील म्हणजे एकदम आवडती आहे, छान केलं, डान्स वगैरे खूप सुंदर केला. सगळेच सुंदर आहे, सगळेच छान, मस्तच आहे, सगळं अतिशय अप्रतिम नाटक. आणि खुर्चीवरनं उठायची इच्छा होत नव्हती अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. आणि असं म्हणता येईल की या नाटकाचे जसं सरांनी सांगितलं की 1000 प्रयोग व्हावेत, मी तर म्हणेन जर नाटकाचा बिझनेस धंदा जो आहे जो नाट्यसृष्टीचा जर जिवंत ठेवायचा असेल तर अशी नाटकं वारंवार यायला हवीत. आणि खरंच उदय साटम आणि प्रियाताईंचे आभार की त्यांनी एक वेगळ्या धरतीय नाटक अतिशय रंगमंचावर आणलं आणि या नाटकाला लाख लाख सलाम. खरंच हे नाटक एकदम छान होतं आणि अप्रतिम होतं. आम्ही म्हणजे तसं म्हटलं तर वेळेत आणि खुर्चीला खिळून अगदी आम्ही थांबलो. हे नाटक बघत्यावेळी आम्हाला कुठलंही टेन्शन नाही काय नाही, हास्य म्हणजे एवढं हे होतं की वेळोवेळी हसायला येत होतं आणि फार एन्जॉय केला आम्ही.